सगळी चर्चा करून बोलू. काय चर्चा झाली सांगायची नसते ती चर्चा. समजूत काढण्यासाठी आले होते बावनकुळे, ते समजूत काढण्यासाठी आले नव्हते, म्हणजे प्रचारात सक्रिय व्हा याच्यासाठी आले होते. आणि शेवटी आम्ही प्रचारात सक्रियच आहे. मी पहिल्यांदाही याच्यापूर्वी आपल्याला सांगितलं की मोदीजींच्या भोवती निवडणूक फिरत असल्यामुळे देशाची निवडणूक म्हणून आम्ही मोदीजींसोबत आहे. खाली हे आमचे काय असेल नसेल ते आहे आणि ती लढाई कायम चालू आहे, ती लढाई बंद नाही आहे. पण निवडणूक काळामध्ये मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये कशा पद्धतीत मोदीजींसाठी त्यांच्या हात बळकट करण्याच्या दृष्टीने मदत केली पाहिजे ही याच्यापूर्वी मी अनेक वेळा आपल्याशी बोललो आहे, त्या पद्धती आपण पुढे जाऊ. योगायोगाने असते त्यांच्या मीटिंगसाठी आले होते, माझीही भेट घेतली, त्यांनी विचारलं कसं कसं प्रचार प्रकरण झालं आहे, म्हणजे प्रचाराचं कसं चाललं आहे. त्यांना सांगितलं उद्यापर्यंत निवडणूक लग्न खूप आहे, उद्यापासून लग्न संपल्यानंतर आम्ही सगळेच कार्यकर्ते तसे दिशा ठरवून पुढच्या काळामध्ये ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये कशामध्ये लीड देता येईल तो प्रयत्न विधानसभा मतदारसंघातले सगळेच लोकप्रतिनिधी पदाधिकारी सगळे लोक आहे आणि यांच्या माध्यमातून प्रयत्न करूया. त्यांनी म्हटलं की नाराजी दूर झाली आहे जनरकांना. नाराजी नव्हतीच, नाराजी कोणाच्या विषयी होती? नाराजी आता काम कोणाचं करतोय मी? नरेंद्र मोदी साहेबांचं. शेवटी देशाला विकसित भारताच्या दृष्टिकोनातून जर संकल्प असेल तर मोदीजींकडे बघितलं पाहिजे असं मला वाटतं. आणि खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारत करण्याच्या ह्या बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याच्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न केले पाहिजे म्हणून मोदीजी टार्गेटेड आहे. आज खऱ्या अर्थाने निवडणूक मोदीजींची भोवती फिरते. ह्याच्यापूर्वी मोदी तशीच निवडणूक झाली आणि आजही तशीच निवडणूक होईल असं मला वाटतं. त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये खारीचा वाडा उचलला पाहिजे त्या दृष्टीने प्रयत्न करतो आहे. खडसे या नावाला आपली नाराजी आता कायम आहे का मिटले? ते तर एक एक टप्प्यात सगळं सांगून एका मिनिटात सगळं सांगितलं कसं झालेलं आपल्याला. अजून थांबा ना जरा, कधीपर्यंत डेडलाईन सांगतो तुम्हाला. थँक्यू.